नमस्कार. जनरली आपण सेव्हिंग करताना इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग असे करतो, आणि बऱ्याच वेळेला आपण एक्सपेन्सेस एवढे जास्त करून ठेवतो की आपल्याला सेव्हिंग करायला ते पुरेशी अमाऊंट मिळत नाही. ॲक्च्युली आपण इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस असं केलं पाहिजे. आज आपण एक थंबरूल बघणार आहोत. जर का तुमचं इन्कम 100 असेल तर त्यातली 20% अमाऊंट ही तुमची सेव्हिंगमध्ये गेली पाहिजे आणि राहिलेले 80% तुमचे एक्सपेन्सेसमध्ये गेले पाहिजे. आपल्या उत्पन्नाच्या 50% ही रक्कम ही आपल्या गरजा म्हणजेच नीड्सवर खर्च केली पाहिजे. जसे की ह्यामध्ये आपले घराचा EMI, त्यानंतर मुलांची फी, घराचा इतर खर्च, पेट्रोल इत्यादी सर्व गोष्टी येतात. आपल्या उत्पन्नाच्या 30% रक्कम ही आपण आपल्या वॉन्ट्स म्हणजेच डिझायर ह्यासाठी ठेवली पाहिजे. त्यामध्ये आपले लाईफस्टाईल एक्सपेन्सेस पण येतात. जसे की आपण एखादी फॉरेन ट्रीप आपल्याला करायची आहे किंवा एखादी डोमेस्टिक ट्रीप करायची आहे किंवा आपल्याला एखादी लक्झरी कार घ्यायची आहे किंवा वॉचेस किंवा असे मोठे मोठे चांगले गॅजेट्स घ्यायचे आहेत, तर ह्यासाठी आपण ही रक्कम खर्च करू शकतो. आपण आपल्या उत्पन्नाच्या 20% रक्कम ही आपण गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून रिटायरमेंट नंतर आपल्याला आपला एखादा चांगला कॉर्पस तयार होईल. गुंतवणी संदर्भात ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी अधिक जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल आजच फॉलो करा आणि गुंतवणूक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद.